तर कागदपत्रात अदानींचं नाव असेल तर राजकारण सोडेन. भाजपच्या आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना हे उत्तर दिलंय. नाव असेल तर आदित्य ठाकरेंनी राजकारण सोडावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. सबका मालिक अदानी टीकेवरून शेलारांनी हे चॅलेंज आदित्य ठाकरे यांना केलंय. कॅबिनेटमध्ये तुम्हाला वाटतं की तुम्हाला काहीतरी दिलंय, पण तुम्हाला 50 रुपयाची सूट दिली असेल, पण 50,000 कोटी चा फायदा हा अदानी समूहाला त्याचवेळी दिलेला होता. जर तुम्ही 1,080 एकर फुकटात मुंबईचे अदानी समूहाला देताय, तर नक्की हे कुठे नेऊन ठेवता तुम्ही महाराष्ट्र, आणि कुठच्या दिशेला मुंबई नेत आहात? भाजपाने साईबाबांना विरोध केला होता, त्यांच्या मूर्त्या झाकल्या होत्या, कारण ते काय म्हणाले होते, सबका मालिक एक आहे. एकनाथ शिंदेंचा यांना विरोध आहे, ते म्हणतात सबका मालिक अदानी आहे. पहिलं त्यांनी म्हटलं की 1,080 एकर जागा ही अदानीला दिली गेलेली आहे. आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान आहे, एक जरी डॉक्युमेंट महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटचं, शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचं, डीआरपी ज्या संस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारचा हा पुनर्विकास होणार आहे, किंवा अदानीचा सीटीएस वर नाव चढलंय, असं एकही डॉक्युमेंट जर त्यांनी दाखवलं तर मी राजकारण सोडायला तयार आहे.